पुढील 3 दिवसात राज्यातल्या विविध भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे. मात्र 21 जुलैनंतर विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. कोकण मध्य महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातला काही भाग जळगाव आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उस्मानाबाद नांदेड हिंगोली आणि लातूरमध्येही पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतेक भागात या आठवड्यात पाऊस अपेक्षित असल्याचं कुलाबा वेधशाळेनं म्हटलंय. ही परिस्थिती 20 ते 21 तारखेपर्यंत अनुकूल आहे आणि पाऊस 21 तारखेपर्यंत असेल आहे. त्याच्या 21 तारखेनंतर सरासरीपेक्षा कमी प्रमाणातमध्ये पाऊस मराठवाडा आणि मग विदर्भामध्ये असेल आहे. गेले काही दिवस गायब झालेल्या पावसाचा जोर सर्वाधिक आहे. तर दक्षिण रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह पावसानं दमदार हजेरी लावत रत्नागिरीकरांना चांगला सुखद धक्का दिला. मागील 24 तासात मंडणगडमध्ये 88 मिलीमीटर, चिपळूणमध्ये 80 मिलीमीटर आणि खेडमध्ये 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्यामुळे नागरिक चांगलेच सुखावले. तसंच या पावसामुळे कोकणातील कोळंबलेली शेतीची कामं आता जोमानं सुरू होणार आहेत. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तसंच सालेकसा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं तालुक्याला चांगलंच झोडपलं. मेघगर्जनेसह आकाशात मोठ्या प्रमाणात काळे ढग दाटून आले आणि काही क्षणातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल 2 तासाहून अधिक वेळ झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी जरी सुखावला असला तरी शहरवासियांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं. पावसामुळे नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या उकाड्यापासून मुक्तता मिळाली. रायगड जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या अनेक भागात रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी कर्जत खालापूर भागात संततधार सुरू आहे. इतर भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. आभाळ ढगांनी आच्छादलेलंच आहे. तर पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिक एकीकडे पावसामुळे सुखावले तर दुसरीकडे या लपंडावामुळे हैराण झालेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील बहुतांश भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा आधार मिळाला. गेल्या 2 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील या 2 तालुक्यात पावसानं समाधानकारक हजेरी लावली आहे. मात्र जिल्ह्यातील जालना, परतूर, अंबड, घनसावंगी, मंठा आणि बदनापूर तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या 6 तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत. लातूर जिल्ह्यातील बहुतांश भागात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली. चाकूर, अहमदपूर, जळकोट आणि निलंगा तालुक्यात पावसानं हजेरी लावली. यामुळे बळीराजाला काही अंशी दिलासा मिळाला. मात्र जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहेच. गेले काही दिवस झालेल्या दमदार पावसानं पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. दमदार पावसानं पुण्याला चांगलाच दिलासा दिलाय. धरणाच्या क्षेत्रात चांगला पाऊस पडल्यानं पुण्याची पाण्याची चिंता मिटली आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होतीये. नाशिक जिल्ह्यातील 24 धरणातील पाणी पातळी वेगानं वाढत असून शहराची तहान भागवणारे गंगापूर 75%, दारणा धरण 78% भरलेले आहे. नवीन झालेले भावली धरणही 83% भरले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या गिरणाची पातळी 26% आहे. गेल्या वर्षी या धरणातील पातळी केवळ 2% होती. जिल्ह्यातील मोठे प्रकल्प 7 आणि मध्यम 17 प्रकल्प मिळून 24 धरणात जलसाठ्याची सरासरी 41% पोहोचली आहे. एकूणच परिस्थिती समाधानकारक असून मराठवाड्यालाही पाणी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही प्रमुख धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आल्यानं गोदावरी खळखळून वाहत असल्यानं जायकवाडीचे तहान वेळेत भागणार आहे. मुंबई आणि उपनगरात विशेषतः कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस आहे. तुर्तास रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला नाही. मात्र पावसाचा जोर असाच राहिला तर कामावर ऋण परतत असलेल्या मुंबईकरांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं मुंबईत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर इतरत्र मध्यम ते जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. ठाणे आणि उपनगरांमध्ये पावसाचा चांगला जोर आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडं पडून रेल्वे स्थानकांवर पाणी साठून तर काही ठिकाणी दरड कोसळून जनजीवन विस्कळीत झालं. मात्र यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. शहरातील वृंदावन, श्रीरंग आणि मुंब्रा परिसरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे तेथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतोय. तर काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. कल्याणमध्येही पावसाची संततधार राहिली. अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. सलग असाच पाऊस पडत असून मध्येच विश्रांतीही घेत असल्यानं पाण्याचा निचरा होण्यास मदत होती आहे.
परदेशी पाहुण्यांची स्वारी आता ग्रामीण भागातही येऊ लागली आहे. प्रामुख्याने ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या फ्लेमिंगो रोहित पक्ष्यांचं जुन्नर तालुक्यातील मडखुबीमध्ये किरेश्वर परिसरात आगमन झालं. याच परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी पक्षी निरीक्षक, अभ्यासक आणि पर्यटकांची परिसरात गर्दी होती आहे. जलाशयावर मुक्तपणे विहार करणाऱ्या या पक्ष्यांचं दृश्य विलोभनीय दिसतं. ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांना पाहणं अविस्मरणीय गोष्ट आहे. या परिसरातील वातावरण पोषक लाभल्यानं आता त्यांचा मुक्काम अजूनही 2 महिने या परिसरात असेल. पर्यटकांनी सध्या आंबोली तुडुंब भरलंय. पर्यटकांनी आंबोलीला पसंती दिल्यानं कोट्यवधींची उलाढाल होतीये. 2 दिवसात सुमारे 1,00,000 पर्यटकांनी आंबोलीत वर्षा पर्यटनाचा आस्वाद घेतल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. आंबोलीत सध्या कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील पर्यटकांनी गर्दी केली आहे. वाहतुकीवरही त्याचा अर्थातच परिणाम होतोय. यावेळी आंबोलीतील सर्वच धबधबे प्रवाहित झाल्यानं पर्यटकांना ती एक पर्वणीच ठरतीये. दहीहंडी हा साहसी क्रीडा प्रकार असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं सोमवारी मुंबई हायकोर्टात करण्यात आला. तेव्हा साहसी क्रीडा प्रकार म्हणजे काय असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला. 5 वर्षाच्या मुलाला उंचीवर चढवणं यात कोणतं आलं साहस असा खोचक सवालही कोर्टानं केला. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी दहीहंडीत लहान मुलांच्या समावेशाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. त्याप्रकरणी सुनावणीच्या वेळी राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टानं दिले. आशिष शेलारांनी यापुढे दहीहंडीच्या कार्यक्रमाला जाताना काळजी घ्यावी असंही कोर्टानं सुनावलं. मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडलेत. ऑनलाईन असेसमेंटमुळे हे निकाल रखडलेत ही प्राध्यापकांच्या संघटनेनं वारंवार तक्रार केली आहे. आता प्राध्यापकांनी ऑनलाईन असेसमेंट विरोधात मुंबई विद्यापीठात आंदोलन केलं. कुलगुरूंनी प्राध्यापकांना चहासाठी बोलावणं पाठवलं पण प्राध्यापक गेले नाही. आंदोलन सुरूच ठेवण्याचा प्राध्यापकांचा निर्धार आहे. मुंबई ज्युनियर कॉलेज आणि बड्या कोचिंग क्लासेसचे इंटिग्रेटेड कोर्स सुरू असल्याचा आरोप करत युवासेनेनं शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण यांना घेराव घातला. इंटिग्रेटेड कोचिंग म्हणजेच कॉलेज आणि कोचिंग क्लासचं टायअप असताना विद्यार्थी कॉलेजला न जाता केवळ कोचिंगमध्येच शिक्षण घेतात. यासाठी कोचिंग क्लास 1,00,000 रुपयांची फी वसूल करतं. यावर शिक्षण विभागाचा अंकुश नसल्याचा युवासेनेचा आरोप आहे. इंटिग्रेटेड कोर्सला प्रवेश घेणं नियमबाह्य असताना त्याबाबत ऑनलाईन प्रवेश वेबसाईटमध्ये जनजागृतीच करण्यात आलेली नाही त्यामुळे पालकांची दिशाभूल होत असल्याची तक्रारही करण्यात आली. शारदाश्रम शाळेतील मुलांची फी भरली नाही म्हणून मुलांना आज सकाळी शाळेत प्रवेश नाकारला. सकाळी पावसातच पालकांसमवेत ही लहान मुलं शाळेबाहेर थांबली. फी भरल्याशिवाय शाळेत प्रवेश देणार नसल्याचं शाळेचं म्हणणं आहे असं पालकांनी सांगितलंय. शाळा प्रशासन तुर्तास यावर बोलायला तयार नाही. आज त्यांनी डायरेक्टच बसमध्ये एक लिस्ट पाठवली. त्यात ज्यांनी फी भरली नाही आहे त्या मुलांना येऊ नका, घेऊ नका सांगितलं आहे. आणि त्यांनी बाकी इंटिमेशन काही दिले नाही आहे की तुमची फी न भरल्यामुळे तुम्ही आज पाठवू नका वगैरे असं काही दिलं नाही. प्रत्येक पालकाला 3 ते 4 फोन करून आणि खिशामध्ये 2 ते 3 वेळा नोटीस दिलेल्या आहेत की तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल, तुमच्या पाल्याला घेतलं जाणार नाही. आणि आज सकाळी ज्यावेळेला 7:15 ज्यावेळेला मी गेटवर आलो त्यावेळेला शाळेने इंडिव्हिज्युअली नाव उच्चारून म्हणाले की तुम्ही फी भरली नाही, तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही. डोंगरदऱ्यात रानावनात भटकणारा आदिवासी बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा यासाठी शासन अनेक योजना राबवतं. आदिवासी मुलांनी शिक्षण घ्यावं यासाठी ठिकठिकाणी निवासी आश्रमशाळा सुरू आहे. त्यांची अवस्था मात्र फार वाईट आहे. पेण आदिवासी प्रकल्प विभागात येणाऱ्या कोकणातील 5 आश्रमशाळांनी मात्र मेकओव्हर करत यंदा ISO 9001:2015 हे प्रमाणपत्र मिळवलंय. पेणजवळची सावरसई, वरवणे, पनवेलमधील साई, कर्जतमधील पाथरज आणि मंडनगडमधील कादवन या शाळा ISO प्राप्त ठरल्या. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सुनील जानी नावाच्या एका इसमाला अटक करण्यात आली. मीरा रोडमध्ये प्रिया बेर्डेंचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलंय. सुनील जानी असं आरोपीचं नाव असून त्याला मीरा रोडमध्ये अटक करण्यात आली आहे. मुंबई नजीकच्या मीरा रोडमधील चित्रपटगृहात शनिवारी हा प्रकार घडला. मध्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीनं थिएटरमध्ये विनयभंग केल्याचं प्रिया बेर्डेंनी सांगितलं. प्रिया बेर्डे आपल्या मुलीसह थिएटरमध्ये आल्या होत्या. त्यांनी सुरक्षा रक्षकाच्या मदतीनं आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात केलं. नागपूरमध्ये दुचाकी वाहन चोरणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून पोलिसांनी 8 दुचाकी वाहनं जप्त केली आहेत. अटक केलेल्या 3 आरोपींपैकी 1 अल्पवयीन आहे. महत्वाचं म्हणजे चोरलेली वाहनं कोणाच्या हाती लागू नयेत म्हणून ही टोळी ती वाहनं रस्त्यावरील मॅनहोल अथवा गटारात लपवून ठेवायचे. नागपूरचे गटार किंवा मॅनहोल स्थानिक महानगरपालिका स्वच्छ करत नाही या विश्वासानंच चोरट्यांनी हा मार्ग निवडला नाही ना असा प्रश्न विचारला जातोय.
कल्याणच्या भर बाजारात एका ज्येष्ठ व्यापाऱ्याचे 2,80,000 रुपये चोरण्यात आले. कल्याणच्या काळा तलाव परिसरात ही घटना घडली. महेंद्रभाई हे 84 वर्षांचे व्यापारी 2,80,000 रोकड घेऊन दुकानात येत होते. त्यावेळी 2 अज्ञात बाईक स्वारांनी पाठलाग करत त्यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावून पोबारा केला. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्याआधारे या दोघांचा शोध सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी आष्टामोडमध्ये एका हॉटेलची तोडफोड केल्याचा आरोप हॉटेल मालकानं केला. दारूच्या नशेत असलेल्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांना तिरुपती टी हाऊस या हॉटेलपुढे लघुशंका करण्यास मज्जाव केल्यानंतर हा प्रकार केल्याचा आरोप हॉटेल मालक रमेश उगले यांनी केलाय. ही तोडफोड चालू असताना सोडवण्यासाठी गेलेल्या लक्ष्मण उगील आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आलाय. यात हॉटेलच्या खुर्च्यांची तोडफोड केल्याचं स्पष्ट दिसत असून गॅस सिलेंडर बाहेर फेकून देण्यात आलाय. मोहाडी तालुक्यात भरधाव ट्रकनं बैलगाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका तरुण शेतकऱ्याचा आणि बैलाचा जागीच मृत्यू झाला तर एक बैल जखमी झाला. दुर्घटनेनंतर शिवसेनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. मृत शेतकऱ्याला 50,000 रुपयांची मदत जाहीर केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मैत्रेतील ठेवीदारांचे गुंतवलेले पैसे परत मिळावेत या मागणीसाठी मैत्रे उपभोक्ता असोसिएशनच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी या मोर्चात मैत्रेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांसह मैत्रे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. गेल्या 18 महिन्यांपासून कंपनीकडून कोणताही परतावा ठेवीदारांना मिळत नाही आहे. धुळे शहरात मैत्रे ग्रुप ऑफ कंपनीच्या 2 मोठ्या शाखा असून गेल्या 11 महिन्यांपासून या शाखा बंद आहेत. त्यामुळे मैत्रेमध्ये गुंतवणूक करणारे ठेवीदार चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये काँग्रेसच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते. काँग्रेस आमदार मोहनराव कदम यांचा पुतळा दहन करणाऱ्यांना तत्काळ अटक करा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयात काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम आणि भाजपचे नेते मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम सिंह देशमुख या दोघांमध्ये 2 दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादानंतर आमदार मोहन कदम यांचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी 2 दिवसांपूर्वी त्यांचा पुतळा जाळला होता आणि रास्ता रोको आंदोलन केलं होतं. खान्देशातील प्रतिमॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमधील गोलाणी मार्केटला अस्वच्छता तसंच दुर्गंधीच्या कारणावरून बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यानंतर व्यापारी जागे खळबळून जागे झाले. व्यापाऱ्यांनी आता मार्केट स्वच्छ ठेवण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे 4 दिवस गोलाणी मार्केट बंद करण्याचे आदेश प्रशासनानं मागे घेतले. महापालिकेच्या 550 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गोलाणी मार्केट स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलंय. पुढील 3 महिने व्यापाऱ्यांनी प्रतिमाह 1,100 रुपये कर देऊन स्वच्छता ठेवायची आहे. मागील अनेक वर्षांपासून पावसाळ्यात सातत्यानं कार्ला वेहरगाव रोड पाण्याखाली जात असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मावळचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतायत. जर मार्ग दुरुस्त करता येत नसेल तर जलवाहतूक सुरू करावी अशी उपरोधक मागणी करत समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी या मार्गावरून वाहणाऱ्या पाण्यात कागदी होड्या सोडून वेहरगाव ग्रामस्थांनी तसंच शालेय विद्यार्थ्यांनी अनोखं आंदोलन केलं. स्थानिक रहिवाशांनी या मागण्यांची दखल घेतली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या भागात दिसल्यावर त्यांना बांधून ठेवू असा इशाराही दिला. MMRDA तर्फे तयार करण्यात आलेल्या रिजनल प्लॅनला उरण तालुक्यातील 21 गावांनी विरोध दर्शवलाय. या संदर्भातील जाहीर सभा उरण तालुक्यातील चिरनेर इथं पार पडली. मूळ शेतकऱ्याच्या जमिनी आरक्षित करून तसंच ग्रीन झोन प्रस्थापित करण्याचा निर्णय या रिजनल प्लॅनमध्ये असून हा निर्णय भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या पूर्ण विरोधातील असल्याचं मत शेतकऱ्यांनी या सभेत व्यक्त केलं. नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांनी या सभेला मार्गदर्शन करत MMRDAच्या या शेतकरी विरोधी निर्णयासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती दिली. रायगड पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे कॅशलेस सेवेला सुरुवात झाली. वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या दंडात्मक कारवाईत दंडाची रक्कम यापुढे रोख स्वरूपात न घेता ती ATM अथवा डेबिट कार्डमधून स्वीकारली जाईल. दंड वसूल झाल्याचा SMS संबंधित वाहनचालक किंवा मालकाच्या मोबाईलवर येणार आहे. शहरी भागात ही योजना यापूर्वीच सुरू झाली असली तरी ग्रामीण पोलीस दलात अशी सुविधा देणारे रायगड पोलीस दल हे राज्यातील पहिलं पोलीस दल असल्याचा दावा करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी पहिल्या टप्प्यात 40 मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या. विक्रोळी छिदावाटप केंद्रातून मिळणाऱ्या सरकारी तांदळात प्लास्टिक तांदळाची भेसळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या तांदळापासून भात बनवल्यास तो रबरासारखा होतो तसंच त्याला बासमती तांदळाचा सुवास येतो. भातापासून बनवण्यात आलेला गोळा चेंडूसारखा उसळी घेतो तसंच हा खाल्ल्यावर काहींची प्रकृती देखील बिघडली आहे त्यामुळे या तांदळात भेसळ झाल्याचं स्पष्ट होत आहे. शिधावाटप योजना ही सरकारी योजना आहे त्यात देखील प्लास्टिक तांदळाची भेसळ झाली की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय.
शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांसाठी आता मोफत वायफाय सुविधा दिली जाणार आहे. साईबाबा संस्थांच्या वतीने साई मंदिर परिसर, प्रसादालय आणि भक्त निवासात ही सुविधा भक्तांना दिली जाईल. एका नंबरवर दिवसातून फक्त 250 MB वायफाय वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिर्डीतील 15 ठिकाणी ही वायफाय सुविधा सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. तर दुसरीकडे मात्र साईबाबा मंदिर परिसरात सुरक्षेच्या कारणानं मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र भक्तांना सुविधा दिल्याचं सांगितलं आहे. पुण्यामध्ये डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं थॅलेसेमिया आरोग्य जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी ह्युमन ल्युकोसाइट ओटिजन टेस्टही घेण्यात आल्या. पुण्याच्या बालेवाडीमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. लष्कर ए तोयबाच्या आणखी एका दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर तपास यंत्रणांनी बेड्या ठोकल्यात. सलीम असं या दहशतवाद्याचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ATSनं संयुक्त ऑपरेशनमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांचा हा साथीदार आहे. मुंबई विमानतळावर या सलीम खानला बेड्या ठोकण्यात आल्या असून सलीम खान मूळचा UPच्या फतेहपूरचा राहणारा आहे. फैजाबाद इथं पकडण्यात आलेल्या ISIच्या एजंटचा सलीम खान फायनान्सर होता असा संशय तपास यंत्रणांना आहे. भारतीय सैन्य दलाची महत्वाची माहिती गोळा करणाऱ्या आफताबला सलीम खाननं आर्थिक सहाय्य केलं होतं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेसह सर्व राज्यांच्या विधानभवनांमध्ये मतदान पार पडलं. या निवडणुकीत NDAच्या वतीनं रामनाथ कोविंद तर UPAच्या वतीनं मीराकुमार मैदानात उतरले आहेत. NDAच्या बाजूने एकूण मतदानापैकी 70% मतदान आहे. त्यामुळे कोविंद यांचा विजय निश्चित मानला जातोय. तरीही UPAच्या उमेदवार मीराकुमार यांनी संपूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विचारधारा की लड़ाई लड़ने के लिए खड़ी हुई हूँ. विचारधारा जिसने हमारे देश को एक सूत्र में बांध कर रखा है, उसे बचा कर रखना हम सब का दायित्व है और देश के हित में, देश के भविष्य के लिए निर्णय लिया जाएगा. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. तृणमूल काँग्रेसच्या त्रिपुरातल्या 6 आमदारांनी NDAचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केलं आहे. त्यामुळे NDAला अनपेक्षित लाभ झाला आहे. आधीच NDAचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचं पारडं जड आहे. ममता बॅनर्जी यांनी UPAला आपला पाठिंबा जाहीर केला होता. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या विधानभवनात विधानसभेच्या आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विधानसभेच्या 288 पैकी 287 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिश ठाकूर हे परदेशात असल्यानं मतदान करू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांनीही सुरुवातीलाच मतदानाचा हक्क बजावला. गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही विधानभवनात जाऊन राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. तसंच सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचेच दुसरे आमदार रमेश कदम यांनीही विधानभवनात जाऊन मतदान केलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. लोकसभेचं कामकाज गेल्या काही दिवसात निधन झालेल्या खासदारांना आदरांजली वाहून दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही दिवंगत खासदारांना आदरांजली वाहून आजचं कामकाज संपवण्यात आलं. येत्या 18 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात सरकार 16 नवी विधेयकं मांडणार आहे. सर्व विषयांवर चर्चेला सरकार तयार आहे. फेब्रुवारी ते मे दरम्यान 2 टप्प्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेकॉर्ड ब्रेक कामकाज झालं होतं. त्यात GST लागू करण्यासाठी मिळालेल्या विरोधकांच्या सहकार्याचा हवाला देऊन यापुढेही अशा सहकार्याची अपेक्षा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. अभिनेता संजय दत्तच्या अडचणी कमी करण्यासाठी आता राज्य सरकार आणि जेल प्रशासन संजय दत्तच्या पाठीशी उभे राहिले. संजय दत्त जेलमध्ये असताना त्यानं 5 दिवस परलो अथवा पॅरोलवर व्यतिरिक्त अतिरिक्त सुट्टी घेतली होती. यात कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालं नसून संजय दत्तला जेलमध्ये दिलेली कामं त्यानं वेळेत पूर्ण केली आहेत. तसंच त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आली होती असं राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.